नमस्कार शेतकरी बांधवानं सगळ्या शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे की रब्बी हंगामाती सुरू राहणार एक रुपयात पीक विमा योजना या तारखेपर्यंत तुम्हाला शेवटचा म्हणजे तुमचा अर्ज भरायचा त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत असं जसं खरीप हंगामामध्ये एक रुपयाची जशी योजना होती पीक विमा योजना होती तीच आता रब्बी हंगामात काही पिकांसाठी केली जाते आता बघा नैसर्गिक संकटामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते हेच नुकसान कमी करण्याच्या अनुषंगाने शेतकऱ्याचा पिका विमा उतरवला जातो आधी शेतकऱ्यांच्या पिकाचा विमा उतरवण्यासाठी एक निश्चित रक्कम भरावी लागत होती पण गेल्या काही वर्षापासून शेतकऱ्यांना एक रुपयाचा विमा योजनाही उपलब्ध होत आहे आता ह्यामुळे कसं फायदा झाला की लोकांना एक रुपया भरून दे योजनेमध्ये तुम्ही सहभाग घेऊ शकता म्हणजे आले तरी काय वाटणार नाही आणि गेले तरी काय वाटणार नाही म्हणजे शेत शेतकरी एकदम सेफ साईड राहतो त्या पिकाचा एक इन्शुरन्स तयार होतो आता एनच्या रब्बी हंगामात देखील शेतकऱ्यांना एक रुपयाची पिका योजना तुम्ही भरू शकता असून एक नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून रब्बी हंगामातील गहू हरभरा कांदा आणि ज्वारी लक्षात घ्या तुम्ही गहू हरभरा कांदा आणि ज्वारी या पिकाचा विमा काढता येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे आता एक रुपयाचं जे योजनेची तारीख शेवटची तारीख आहे ती कोणती तारीख आहे आपण ती बघणार आहोत यात सहभाग घेण्यासाठी केंद्र शासनाच्या जा पोर्टलवर जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागतो हे सगळ्या शेतकऱ्यांना माहितीच झालं की ह्याच्या आधी तुम्ही योजना भरलेला आहे ह्या योजनेला तुम्ही सहभाग घेतलेला आहे आणि ही योजना तुम्ही भरलेली तर ह्या पोर्टलला जाऊन तुम्हाला सहभाग निर्माणचा डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी एम एफ बी वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवर जाऊन तुम्ही अर्ज करायचा ह्याबद्दल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ह्याची लिंक दिली जाईल तिथेही तुम्ही लिंक करून ती भरू शकता आता ह्याची शेवटची तारीख कोणती आपण ते बघणार आहोत की काय शेवटची तारीख असणार आहे आणि कोणत्या हरभरासं म्हणजे कोणत्या पिकासाठी कोणती तारीख आहे आणि कोणत्या पिकासाठी वेगळी तारीख आहे आता गहू ज्वारी हरभरा या पिकासाठी सहभाग घेण्याची शेवटची तारीख आहे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस लक्षात घ्या तुम्ही ह्या पिकांसाठी पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस आहे आणि तर उन्हाळी भुईमूक आणि भात यासाठी शेवटची तारीख आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या दोन्ही तारखा तुम्ही लक्षात घ्यायच्या दोन्ही तारखाबद्दल डिस्क्रिप्शनमध्येही माहिती दिली जाणार आहे ती माहिती घ्या आणि भरपूर शेतकऱ्यांनी ह्या योजनेचा लाभ घेऊन या योजनेमध्ये एंटर करा आणि तुमच्या क्रॉपचा एक इन्शुरन्स काढून घ्या आणि या योजनेला तुम्ही जर नुकसान काही झालं तर अप्लाय करून तुमचा जो नुकसान भरपाईचा जे अर्ज केला जातो त्यावरती हे करून तुम्ही या योजनेचा जे फायदा असतो सरकारद्वारे तो घेतला जाऊ शकतो अशाच नवी नवीन, नवीन, पीडिया नवीन नवीन टिप्ससाठी शेतकरी बिझनेसला फॉलो करायला विसरू नका नवीन टिप्स किंवा पी डी एफसाठी शेतकरी बिझनेसच्या वेबसाईटवरती जाऊन नक्की तुम्ही भेट द्या आणि तिथं आम्हाला कळवा की तुम्हाला कशा रिलेटेड माहिती पाहिजे नवीन नवीनवरती पी डी एफ्स किंवा व्हिडिओ किंवा ई बुक्स असतील हे सगळे तुम्हाला तिथे भेटत जातील असेच व्हिडिओ बघण्यासाठी शेतकरी बिझनेसला फॉलो करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका